नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने, यूट्यूबच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आपण खडकी बाजारामध्ये आहोत। करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आता रात्री 8 नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन करण्यात आलेला आहे, जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे। आता आपण खडकी बाजारामध्ये आहोत। हे संपूर्ण दृश्य जे आहेत ते बाजारपेठेतले आपल्याला दृश्य बघायला मिळतात। आता 8 वाजून गेलेले आहेत आणि संपूर्ण बाजारपेठ ये आपल्याला मोकळी दिसते। संपूर्ण दुकाने जी आहेत या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहेत। आपण सर्वे बघू शकता। आता आपण जे चौकामध्ये बाजारातले उभे आहोत त्या ठिकाणी चारी बाजूला तुम्हाला दिसू शकेल की सर्व दुकाने जी आहेत या भागातली बंद करण्यात आलेली आहे। हे माझ्या मागे सराफ बाजार, खडकीचा सराफ बाजार आपल्याला बघायला मिळतोय। 8 वाजल्यापासून सर्व दुकाने सकाळी 7 वाजेपर्यंत बंद करण्यात आलेली आहेत। MSB चौकातनं आपण खडकी बाजाराकडे जात आहोत। आपल्याला दिसतंय चारही बाजूंनी जी संपूर्ण दुकानं बंद आहेत, मेडिकल स्टोअर जे आहेत हे फक्त उघडं आहे आणि बाकी सर्व दुकानं या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहेत। आपण संपूर्ण बघू शकता। संपूर्ण बाजारपेठ या ठिकाणी बंद आहे, पोलीस बंदोबस्त चौकात पाठवण्यात आलेला आहे। नागरिकांच्या सोयीसाठी या ठिकाणी मेडिकलचे दुकाने जी आहेत या ठिकाणी उघडे आहेत। बाकी संपूर्ण बाजारपेठ आपण बघताय की संपूर्ण बाजार आज पहिल्याच दिवशी पहिल्याच लॉकडाऊनला या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत। जमावबंदीचे आदेश आहेत। काही ठिकाणी आपल्याला नागरिकांचे घोळके दिसत आहेत, मात्र संपूर्ण बाजारपेठ बंद करण्याचा आदेश जे देण्यात आलेले आहेत ते या ठिकाणी आपल्याला बघू शकतात। अनेक व्यापाऱ्यांनी जी दुकानं आहेत ही बंद केलेली आहेत, मात्र काही ठिकाणी नागरिक जे आहेत ते घोळका करून फिरताना आपल्याला दिसत आहेत। बाजारातील हे दृश्य आपण बघतोय। दुसऱ्या लाटेची, कोरोनाची जी दुसरी लाट आहे, या दुसऱ्या लाटेमध्ये झालेला नाईट कर्फ्यू, नाईट लॉकडाऊन हा आता आपण बघतोय। संपूर्ण बाजारपेठ कशा पद्धतीने बंद आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। छोटी छोटी दुकाने सुद्धा बंद करण्यात आलेली आहेत। आपण या ठिकाणी बघताय सर्व बाजारपेठ आणि सर्व दुकाने जी आहेत ही बंद आहेत। आपण खडकी बस स्टॉपवर आहोत। बस स्थानक जे आहे खडकी बाजारातलं, हे खडकी बाजार बस स्थानक या ठिकाणी आपण बघतोय। बऱ्याच प्रमाणात चुकचुकाट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय।